वसईत महिलेचे मंगळसूत्र चोरले, वसई पोलीस हाकेच्या अंतरावर असताना घडली घटना. प्रार्थनेवरून घरी परतत असताना वसईतील एका महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. विशेष म्हणजे याच परिसरात हाकेच्या अंतरावर वसई पोलिसांची गस्त होती, मात्र पोलिसांच्या नाकावर टिचून दोन चोरट्यांनी हा प्रकार केला आहे. वसई पाचू बंदर येथील कोळीवाडा येथे राहणाऱ्या रेबेका मोझेस सिगल्या या 56 वर्षाच्या मिलाग्री क्रॉस येथे संध्याकाळी 6:15 दरम्यान प्रार्थनेसाठी गेल्या होत्या. प्रार्थनेवरून घरी परतत असताना त्याच परिसरात संध्याकाळी 6:40 दरम्यान दोन तरुण मोटरसायकलवरून आले. त्यांना पायी चालत असलेल्या रेबेका यांच्या गळ्यातील 1,10,000 किमतीचे मंगळसूत्र खेचून फरार झाले. याबाबत सर्व प्रकार परिसरात असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून रेबेका यांनी वसई पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद केला आहे. रमेदी परिसरात ही घटना घडली त्याचवेळी येथील हाकेच्या अंतरावर वसईत रमेदी शनी मंदिर येथे पोलिसांची गस्त होती, मात्र पोलिसांच्या नाकावर टिचून चोरट्याने हा प्रकार करण्याचे धाडस केले आहे. वसई पोलीस अकार्यक्षम असल्याच्या तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यातच नुकताच पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल नालासोपारा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता, मात्र तरीही याकडे पोलिसांचा धाक नसल्याचं दिसून येते. आजी तुमचं नाव काय? दीपा चौधरी. आजी काय सांगणार आहे चोऱ्याबद्दल? चोऱ्याबद्दल असं, चोऱ्या नेहमी नेहमी होतात तरी काहीच करत नाही, काय नाही, पोलीस बंदोबस्त असून सुद्धा काहीच झालेलं नाही चोऱ्या. त्याविषयी 8 तोळ्याचं सोनं गंथन गेलं ते पण आम्ही बघितलं, पण ते माहिती नाही म्हणजे हे असून सुद्धा पोलीस बंदोबस्त असून काहीच नाही आहे. असं नेहमी होतं इकडे, महिना महिना 6-6 महिन्याने चोऱ्या होतातच. कवायचं चेन तोडला, एकदा गंथन तो खेचलं गेलं इकडे या गल्लीत. असं नाही, 12 तारखेला ते झालं, ते कोणाचं झालं काय माहित आहे? कोळीन इकडे पाया पडायला येते देवीला ना, माऊलीकडे येतात ना कोण दागिने वगैरे, त्यांना काय माहीत असते अचानक ते येतात, त्यांना एवढं काय माहीत. आता आम्हाला आमच्या सारखीला माहीत असते ना, म्हणून आम्ही सावधच असतो जरा. पण ते तिथं 8 तोळ्याचं गेलं,